जैन मित्रांनो मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपण एका स्टॉकचं आहे अॅनालिसिस करणार आहोत त्याचं नाव आहे रिलायन्स तेच येणाऱ्या दिवसांमध्ये कोणते टार्गेट आपल्याला रिलायन्समध्ये मिळू शकतात त्याचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला स्किप करत जाऊ नका आणि एक गोष्ट अजून तुम्हाला सांगायची की ज्या आपण लेवल मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो त्या असतात एज्युकेशनल पर्पजसाठी असं नाही की मी एखादी लेवल तुम्हाला सांगितली त्या स्टॉकला आपण बाय केलं पाहिजे आणि तुम्ही ताबडतोब त्या स्टॉकला बाय केलं हे चुकीचं असतं तुम्ही तसं करायचं नसतं तुम्ही पण त्यांचा तुम्ही स्वतः पण त्याचा अभ्यास करायचा असतो टेक्निकल लेवल तुम्ही पण फाइंड आउट करायचे असतात मी अगोदर पण डिस्क्लेमर देत असतो तसा आपला व्हिडिओ जेव्हा प्ले होत असतो त्या अगोदर एक डिस्क्लेमर टाकलेलं असतं बघा ठीक आहे आता व्हिडिओ चालू होत आहे त्या अगोदर पण तुम्हाला सांगतोय की आपला जो व्हिडिओ असणार हा एज्युकेशनल पर्पजसाठी असणार त्या व्हिडिओद्वारे मला तुम्हाला खूप काही गोष्टी शिकून द्यायच्या म्हणजे आपण प्राईजला कसं ओळखायचं ॲक्शन जे होत असते चार्टवरती तिला आपण कसं ओळखायचं असतं त्या गोष्टी मी शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो जेणेकरून तुम्हाला कोणावरती डिपेंड राहायची गरज पडायची नको नाहीतर आजकाल प्रत्येक व्यक्ती काय करते बहुतेक व्यक्ती प्रीमियम ग्रुपला जॉईन करत असतात त्यानंतर कोणाचे टिप्स फॉलो करत असतात तर त्या गोष्टी तुम्ही करायच्या नसतात स्वतः शिकून घ्या आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये जर पैसा बनवायचा असेल तर आपण टेक्निकल ॲनालिसिस ही गोष्ट जी असते तिला शिकून घेतलं पाहिजे मग इंडेक्स ते इंडेक्समध्ये असू द्या किंवा स्टॉकमध्ये असू द्या तुम्हाला त्या स्टॉकचं टेक्निकल अॅनालिसिस नंतर त्या इंडेक्सचं टेक्निकल अॅनालिसिस करता आलं पाहिजे तुम्हाला लेवल समजल्या पाहिजे की कोणत्या लेवलला आपण स्टॉकला बाय करायला हवं कोणत्या ठिकाणी आपण प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे कोणत्या लेवलला आपण लॉस लावला पाहिजे या गोष्टी तुम्ही स्वतः शिकून घेतल्या पाहिजे तर आपला हा व्हिडिओ जो असणार एज्युकेशनल पर्पजसाठी आणि तुम्ही त्यातून पण नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही जर अशाच प्रकारचं नॉलेज या व्हिडिओच्या माध्यमातून जर घेतलं तर तुम्हाला कोणत्याही टिपची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही प्रीमियम ग्रुपला जॉईन होण्याची गरज पडणार नाही आणि कोणत्याही प्रीमियम ग्रुपला तुम्ही जॉईन पण होऊ नका गरज पण नाही त्या गोष्टींची तुम्ही स्वतः चांगल्या प्रकारचं चा नॉलेज स्टॉक मार्केटमध्ये घेऊ शकतात तर आज आपण जे अॅनालिसिस करणार रिलायन्स या स्टॉकचं आणि सर्वांना माहीत आहे की मी पण ह्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करत असतो आता दोन वर्षांचा कालावधी जर आपण बघितला ह्या स्टॉकमध्ये दोन स्टॉक आपण जेव्हा थोडं लॉंगर टाईम फ्रेममध्ये जाणार बिग टाईम फ्रेममध्ये तुम्हाला समजेल जसं आपण जर विकलीमध्ये गेलो त्यानंतर मंथलीमध्ये गेलो तर आपल्याला दिसेल की दोन वर्ष झाले स्टॉक काय साईडवेज म्हणजे तुम्ही जर ह्या स्टॉकला तुमच्या पोर्टफोलिओचा भाग बनवलेला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये पाहिजे तसं प्रॉफिट दिसणार नाही आता काहींनी जर एकदम बॉटमला बाय केलेलं असेल एकवीसशे बावीसशेला कारण की स्टॉक पूर्णपणे साईडवेज आहे एकवीसशे बावीसशेपर्यंत येत असतो स्टॉक सपोर्ट घेतो पुन्हा पंचवीसशे सव्वीसशेपर्यंत जात असतो पुन्हा सेलिंग येत असते एक रेंज ह्या स्टॉकमध्ये बनलेली तर मग अशा स्टॉकमध्ये आपण काय केलं पाहिजे स्विंग ट्रेडिंग केली पाहिजे एक असतं स्विंग ट्रेडिंग ज्यामध्ये आपण चार पाच दहा टक्के जे पण असू ते प्रॉफिट बुक करत असतो एका स्विंगला आपण कॅच करत असतो त्यानंतर एक असते लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ज्यामध्ये आपण व्ह्यू ठेवलेला असतो की मी आत्ता जरी पंचवीसला स्टॉक बाय केलेला आहे तर मी त्याला पाच दहा वर्ष होलो मला भविष्यात चांगल्या प्रकारचे रिटर्न मिळू शकतात आणि ही कंपनी चांगली आहे याचे फंडामेंटल जर आपण बघितले फंडामेंटल खूप चांगल्या प्रकारचे भविष्यात तुम्हाला रिटर्न तर मिळणारच आहे चांगल्या प्रकारचे रिटर्न तुम्हाला रिलायन्स स्टॉकमध्ये मिळू शकतात मार्केट कॅपनुसार जर बघितलं आता एक नंबरला जर बघितलं एच डी एफ सी बँके कारण की एच डी एफ सीचं मर्जर झालेलं होतं एच डी एफ सी बँकमध्ये त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला मार्केट कॅप जास्त दिसणार पण पहिले एक नंबरला होती रिलायन्स कंपनी जिचं मार्केट कॅप जास्त होतं फंडामेंटल पण खूप चांगले आणि आपण बिझनेस पण बघत असतो कंपनीचा बिझनेस दिवसेंदिवस बघतोय आपण की बिझनेसमध्ये रिलायन्सच्या वाढ होत चाललेली तुम्ही पण बघतात की रिलायन्स कंपनी वेगवेगळ्या कंपन्या ॲक्वायर आहे त्यांचा बिझनेस वाढत चाललेला आहे मागे पण एक न्यूज आलेली होती तुम्ही जर टी व्हीवरती बघत असाल तर वेस्ट बेंगल राज्यामध्ये ही रिलायन्स कंपनी जी आहे तिथे गुंतवणूक करते जवळजवळ पंचवी जवळजवळ पंचेचाळीस हजार करोडची ते गुंतवणूक करते कशासाठी जसं आता जिओ फायबर जे येत आहे त्याच्यासाठी एअर जिओ फायबर जे येत आहे त्यानंतर रिलायन्स रिटेल जे आहे त्यांचे मार्केटिंगचे म्हणजे काही मॉल वगैरे जसं आपल्या मुंबईमध्ये पण बघा खूप मोठा मॉल बनलेला आहे खूप मोठा मॉलचं उद्घाटन पण झालेलं आहे रिलायन्सचं तशाच प्रकारचे बिझनेस तिथे स्थापित करणार ते कोणत्या राज्यामध्ये वेस्ट बेंगाल आणि रक्कम किती गुंतवणार तिथं पंचेचाळीस हजार करोडची म्हणजे त्यांच्या बिझनेसमध्ये आपल्याला काय वाढ होताना दिसते आणि आपण कंपनीचा बिझनेस पण बघितला पाहिजे असं नको की त्या कंपनीचं प्रोडक्शनच नाही आहे काही प्रोडक्शन नसेल तर त्यांचं रेव्हेन्यू पण जनरेट होणार नाही ठीक आहे ती कंपनी प्रॉफिटमध्ये पण नसणार एक असतं रेव्हेन्यू आणि एक असतं प्रॉफिट जर कंपनीचं रेव्हेन्यू जास्त असेल तर ती कंपनी प्रॉफिट पण देऊ शकते जरी त्यांचे एक्सपेन्सेस असतील काही ते जर मायनस केले आपण तर आपल्याला काय दिसेल की ती कंपनी प्रॉफिटमध्ये आहे जर तुम्ही अशा कंपनीमध्ये गुंतवणूक केली की तिचं रेव्हेन्यू पण चांगल्या प्रकारचं नाही कमी आहे ती कंपनी लॉसमध्ये प्रॉफिट तर देतच नाही आहे मग त्या कंपनीमध्ये लाँग टर्मसाठी गुंतवणूक करून पण फायदा नसतो तुम्ही गुंतवणूक अशा जागेवरती केली पाहिजे की जेणेकरून तो बिझनेस जो असतो कंपनीचा तो वाढत जायला हवा तिथेच आपण गुंतवणूक केली पाहिजे आता तुम्ही कुठेही जा रिलायन्स हे नाव ऐकायलाच मिळतं तुम्हाला म्हणजे त्यांचा बिझनेस काय चांगल्या प्रकारचा आहे त्यामुळे आपण ह्या स्टॉकला काय करू शकतो आपल्या पोर्टफोलिओचा भाग बनवू शकतो किंवा तुम्हाला वाटतंय दोन वर्ष झालं हा स्टॉक साईडवेज आहे तुम्ही त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतात आणि आपण म्हणतो ना की जरी आपण बँकेमध्ये एफ डी केली आपल्याला इयरली पाच टक्क्यांची रिटर्न मिळतात आणि तुम्ही वर् वर्षभरामध्ये रिलायन्स या स्टॉकमध्ये तीन चार वेळेला स्विंग ट्रेडिंग केली म्हणजे एक बॉटम पकडून त्याच्यामध्ये चार पाच 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 टक्क्यांचं असं प्रॉफिट घेत गेले तीन वेळेसच घ्या फक्त तीन वेळेला तुम्ही एक स्विंग पकडला त्या स्विंगमध्ये तुम्हाला पाच टक्क्यांचं प्रॉफिट मिळालं असे तीन स्विंग तुम्ही पकडले तर तुमचं पंधरा टक्क्यांचं प्रॉफिट त्यामध्ये होत असतं फक्त लेवल तुम्हाला समजलं पाहिजे त्या लेवलनुसार जर तुम्ही बॉटमला बाईंग केली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिटर्न या स्टॉकमध्ये मिळू शकतात स्विंग ट्रेडिंगमध्ये आणि पोर्टफोलिओचा पण भाग तुम्ही यामध्ये बनू शकतात रिलायन्सला ठीक आहे मग या रिलायन्सच्या लेवलच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर मागील काही दिवसांपासून आपण बघितलेलं होतं की रिलायन्स स्टॉकमध्ये जो ट्रेंड होता निगेटिव्ह होता इथे जे फॉर्मेशन व्हायचं लोअर हाय आणि लोअर लोचचं फॉर्मेशन म्हणजे स्टॉक काय होता परफेक्ट एका डाऊन ट्रेंडमध्ये होता पहिले स्टॉकचा ट्रेंड जो चालू होता डाऊन आपण जी स्टॉकमध्ये गुंतवणूक नको स्विंग ट्रेडिंग करत असतो एक ट्रेडिंगचा भाग एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा भाग मग तुम्ही टर्म मध्ये पण काय करतात स्टॉकला बॉटमला बाय करत असतात तुमची बाईंग कुठे होत असते बॉटमला डिस्काउंट डिस्काउंटमध्ये मिळतो स्टॉक तेव्हाच तुम्ही त्याला बाय करत असतात मग तुम्हाला जेव्हा स्टॉकला बाय करायचं असतं तुम्ही ट्रेंडला फॉलो करतात प्रत्येकजण जेव्हा स्टॉकला बाय करतो आपण ट्रेंड बघितला पाहिजे जो स्टॉक खाली होतोय त्याला घेऊन फायदा नसतो जो स्टॉक डाऊन ट्रेनमध्ये आहे त्याला बाय करून फायदा नसतो कारण की तो खाली किती जाणार कोणाला माहीत नसतं असा स्टॉक आपण निवडला पाहिजे की तो डाउन ट्रेंडमधून आता अपट्रेंडमध्ये जातोय मग त्याच्यामध्ये आपण बाईंग केली पाहिजे त्याच्यामध्येच आपली रिटर्न बनवू शकतात नाहीतर रिलायन्स सारख्या स्टॉकमध्ये तुम्ही जर सव्वीस शेला बाय केलेला असता स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा पोर्टफोलिओचा भाग बनवण्यासाठी तो खाली जातो आहे तो डाऊन ट्रेनमध्ये आहे मग होल्ड करून फायदा नाही ना त्याला जो तुम्ही सव्वीस शेला स्टॉक बाय केलेला असतो तो येतोय बावीसशे रुपयांवरती म्हणजे तुम्हाला काय दिसतंय निगेटिव्ह रिटर्न दिसत आहे तुम्ही ट्रेंड बघितला नाही त्याचा तुम्हाला सरळ दिसत होतं स्टॉक होता, होता डाऊनट्रेनमध्ये मग आपण स्टॉकला बाय करायला नको जेव्हा आपण स्टॉक खाली येत असतो डाउन ट्रेनमध्ये आपण स्टॉकला बाय करायचं नसतं जेव्हा त्याच्यामध्ये रिव्हर्सल दिसणार तेव्हाच आपण त्याच्यामध्ये बाईंग केली पाहिजे समजलं तर आपण ट्रेंडला फॉलो करत असतो तर इथे जो ट्रेंड होता स्टॉकचा तो निगेटिव्ह होता पहिले प्राईज या ठिकाणी लोअर हाय आणि लोअर रोजचं फॉर्मेशन तयार करत खाली येत होती म्हणजे हा पहिला हाय बनला त्यानंतर एक लोअर राईजने हायला ब्रेक केलं नाही इथे फॉर्मेशन झालं लोअर राईजचं पुन्हा प्राईजने या लोला ब्रेक केलं लो, इथे बनला लोअर लो इथे बनला लोअ मग म्हणजे जे फॉर्मेशन होतं काय निगेटिव्ह होतं आता केव्हापासून हे फॉर्मेशन निगेटिव्ह झालं आपण तारीख पण बघूया ती जुलै लास्टपासून जर आपण बघितलं स्टॉक खाली होता म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर चार महिने झाले चार महिने आपल्याला स्टॉक काय खाली दिसला म्हणजे डाऊन ट्रेनमध्ये येताना दिसला आता इथे आपण बाईंग केव्हा केली पाहिजे स्टॉकमध्ये जेव्हा रिव्हर्सल वाटेल तेव्हा जेव्हा स्टॉक आपल्या ट्रेंडला चेंज करत असतो तेव्हाच आपण स्टॉकमध्ये बाईंग करण्याचा प्रयत्न करत असतो मग या ठिकाणी आपल्याला रिव्हर्सल दिसतोय का हो रिव्हर्सल दिसतोय इथे स्टॉकने रिव्हर्सल दिलेला आहे इथे आणि एक एक रिव्हर्सल पॅटर्न पण आपल्याला बनताना दिसतोय इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न इनव्हर्टेड अँड शोल्डर पॅटर्न बुलिश रिव्हर्सल पॅटर्न असतो असा पॅटर्न बनल्यानंतर आपण स्टॉकला बाय करण्याचा प्रयत्न करत असतो ही फॉर्मेशन कसं बनत असतं बायर सेलरची ॲक्टिव्हिटी जी असते ती आपल्याला ह्या चार्ट पॅटर्नच्या माध्यमातून लक्षात देत असते एक रिव्हर्सल इथे लक्षात देत असतो की स्टॉक आता आपल्या ट्रेंडला चेंज करतो आहे मग ते रिव्हर्सल आपल्याला कसं दिसत असतो जेव्हा प्राईज आपल्या लोअर हाईजला ब्रेक करायला लागते आणि हायर लोज बनवत वरती जाते तेव्हा आपण म्हणत असतो की स्टॉकमध्ये आता या ठिकाणी रिव्हर्सल झालेला आहे मग तसं स्ट्रक्चर या ठिकाणी बनलेलं होतं का हो बनलेलं होतं इथे हे दिसतंय तुम्हाला प्राईजने काय केलं आपल्या लोला ब्रेक केलं नाही इथे प्राईस पहिले काय करायची प्रत्येक वेळेला आपल्या लोला ब्रेक करत खाली जायची हे निगेटिव्ह स्ट्रक्चर या ठिकाणी बनलेलं होतं पण आता स्टॉक बघा आपल्या लोला ब्रेक करत नाही तो हायर लोजचं फॉर्मेशन तयार करत जातोय इथे एक लो बनवला प्राईज नाही इथं बनवते हायर लोज म्हणजे का आता ट्रेंड इथून चेंज होताना दिसतोय आणि एक स्ट्रक्चर पण आपल्याला खूप छान दिसतं आहे हे जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला इन्वर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न त्याची नेकलाईन ही लेवल कोणती होती बघा जिथे आपण ॲग्रेसिव्ह स्टॉकला बाय करू शकलो असतो आता माझ्याजवळ पण इक्विटी होल्ड आहे मला वाटतं रिव्हर्सल आलेलं आहे मग आपण होल्ड केलं पाहिजे आपण प्रॉफिट जास्त घेतलं पाहिजे आपण जर लॉसमध्ये थांबू शकतो लॉस होतो आहे आपल्याला जास्त आपण थांबू शकतो तर मग आपण एक रिव्हर्सल बघून प्रॉफिट घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे पण प्रत्येक सामान्य व्यक्ती काय करते ना की लॉस जास्त घेत असते प्रॉफिट कमी घेत असते ही चूक जी असते ना प्रत्येक व्यक्तीकडून होत असते तर अशी चूक करू नका जेव्हा तुम्हाला स्टॉकमध्ये रिव्हर्सल वाटतो एक ट्रेंड रिव्हर्सल तर तिथे आपण जास्त प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे लॉट जास्त घेताय तर प्रॉफिट पण जास्त घ्या ठीक आहे शेवटी मी लेवल काय तुम्हाला सांगत नाही आहे की तुम्ही इथे स्टॉकला बाय करा पण चूक तुम्ही करायला नको जरी तुम्ही जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल तर ह्या चुका टाळल्या पाहिजे लॉस कमी घेतला पाहिजे प्रॉफिट जास्त घेतलं पाहिजे आपण तर आपण स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिटमध्ये येऊ शकतो या पॅटर्नची नेकलाईन कोणती होती जवळजवळ तेवीसशे पासष्टची लेवल होती ती म्हणजे एक रेजिस्टन्स होता इथे तेवीसशे पासष्ट एक लेवल होती रेजिस्टन्स तर तिथे ब्रेकआउट पण दिलेला आहे आणि स्टॉक गेलेला आहे चोवीसशेपर्यंत जसं आपण लाईव्ह स्ट्रीमिंगवरती पण सांगत असतो मी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंगवरती पण सांगत असतो की ही लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्स आहे तिथपर्यंत स्टॉकने जायला पाहिजे आणि स्टॉक गेलेला पण आहे जो हडल आहे चोवीसशेचा म्हणजे रजिस्टन्स आहे त्या लेवलपर्यंत स्टॉक जाऊन पोहोचले म्हणजे ज्यांना पण या स्टॉकमध्ये बाईंग करायची होती तर त्यांच्यासाठी लेवल कोणती होती तेवीसशे पासष्ट तेवीसशे पासष्टच्या आसपास ते इथे स्टॉकला बाय करू शकले असते तर एक असतं पॅटर्नचं टार्गेट आणि एक असतात येणारे हर्डल येणारे रजिस्टन्स जे असतात ते आपले टार्गेट बनत असतात रजिस्टन्स स्टॉकने जर चोवीसशेच्या वरती होल्ड केलं चोवीसशे असा झोन आहे तो आहे कॉल रायटरचा झोन ज्या ठिकाणी असतात मंदी कॉल स्टॉकमध्ये मंदी करणारे असतात ज्यांनी कॉल सेल केलेले असतात ते मार्केटमध्ये मंदी करतात ज्यांनी पुट सेल केलेले असतात ते मार्केटमध्ये तेजी करत असतात मग हा असा एक झोन आहे चोवीसशेचा तिथे असणार कॉल रायटर तर आता स्टॉक वरती केव्हा जाणार असतो जर रिलायन्स हा चोवीसशेच्या वरती सस्टेन जर झाला थांबला एक दोन दिवस थांबला आणि तिथे जर फॉलोअप बँक येत गेली तर हे चोवीसशेचे कॉल रायटर जे असणार ते एक्झिट होतील म्हणजे काय होणार या ठिकाणी कॉलची अनवाइंडिंग होणार कॉलची होणार अनवाइंडिंग कारण की रिलायन्स हा स्टॉक आहे फ्युचर अँड ऑप्शनचा भाग हा एक डेरिव्हिटिव्हचा भाग आहे स्टॉक लक्षात घ्या जर तुम्ही नवीन असाल तर ऑप्शन ट्रेडिंग टाळा इक्विटीमध्ये ट्रेडिंग करा हे पण सांगतो मी तुम्हाला ठीक आहे पण काही गोष्टी तुम्हाला पण माहीत असल्या पाहिजे की अनवाइंडिंग होणं म्हणजे काय असतं कॉल रायटर म्हणजे काय कॉल ज्यांनी सेल केलेला असतात त्यांनाच आपण म्हणत असतो कॉल रायटर कॉलची अनवाइंडिंग म्हणजे काय ज्यांनी अगोदर सेल केलेलं असतं ते जेव्हा बाय करायला लागतात त्यालाच आपण म्हणत असतो कॉलची अनवाइंडिंग होणं या टर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे ठीक आहे तर जर स्टॉक चोवीसशेच्या वरती थी या ठिकाणी होल्ड झाला तर मग आपल्याला स्टॉकमध्ये चोवीसशे ऐंशीपर्यंत टार्गेट बघायला मिळतील त्यानंतर काय असेल एक रजिस्टन्स चोवीसशे ऐंशीची लेवल हा एक रजिस्टन्स असेल आपल्यासाठी मग ज्यांनी इथे तेवीसशे पासष्टला किंवा तेवीसशेलाच बाय केलेला असेल की आता इथून स्टॉक खाली जात नाही बाईंग केलेली आहे बॉटम इथे स्टॉक बनवतोय जर तेवीसशे तेवीसशे पासष्टच्या दरम्यान जर कोणी स्टॉकला बाय केलेला असेल तर त्यांनी होल्ड केलं पाहिजे इथून आपण जास्त प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर स्टॉक इथून वरती गेला म्हणजे त्याच्यामध्ये जर एक फॉलो अप बाईंक येत गेली तर स्टॉक आपल्याला बघायला मिळू शकतो चोवीसशे ऐंशी ते पंचवीसशेपर्यंत हे आपले टार्गेट या स्टॉकमध्ये असू शकतात चोवीसशे ऐंशी ते पंचवीसशेपर्यंत आपण टार्गेट या स्टॉकमध्ये घेऊ शकतो ठीक आहे एक परफेक्ट रिव्हर्सल आपल्याला दिसतोय ज्या ठिकाणावरून स्टॉकने ब्रेकडाऊन दिला होता त्या लेवलपर्यंत स्टॉक जाऊ शकतो जसं इथे दिसतंय तुम्हाला हा स्टॉक वरती गेला थोडं क्लिअर करतो चार्टला तुम्हाला समजण्यासाठी थोडं सोपं होणार हिची लेवल दिसते बघा स्टॉक इथून वरती गेलेला होता कंटिन्युअसली वरती गेला इथे एक हाय बनवला आणि प्राईज इथे थांबलेली होती जवळजवळ ठीक आहे एक हा झोन बघा तुम्ही इथे प्राईज प्रत्येक वेळेला येऊन काय घ्यायची सपोर्ट हा एक झोन बघा हे चार्टचं ऑब्झर्वेशन करत चाला व्यवस्थित तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळतील इथे पण हे बघा जेव्हा स्टॉक वरती गेलेला होता इथे एक पुलबॅक दिला इथेच सपोर्ट घेतला पुन्हा प्राईज वरती गेली एक हाय बनवला पुन्हा खाली आली सपोर्ट घेतला पुन्हा वरती गेली पुन्हा बाईंगचं प्रेशर इथं आलेलं होतं पुन्हा सेलिंग आली पुन्हा प्राईजने ते सपोर्ट घेतला पुन्हा वरती गेली म्हणजे काय करायची प्राईज प्रत्येक वेळेला येऊन ह्या लेवलला सपोर्ट घ्यायची लेव्हल कोणती चोवीसशे ऐंशी ते पंचवीसशे ह्याच लेवलच्या दरम्यान चोवीसशे ऐंशी काय सपोर्ट झोन बनलेला होता पण नंतर बघा इथे सेलिंगचं प्रेशर जास्त आलं आणि स्टॉकने काय केलं आपल्या ट्रेंडला चेंज केलं म्हणजे हा सपोर्ट तुटून गेला पंचवीसशेचा नंतर हीच लेवल काय बनली रेजिस्टन्स म्हणजे कशाप्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काम करत असतात तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार ते बरोबर प्राईजने इथे रेजिस्टन्स घेतला आणि पुन्हा इथं ट्रेंड कंटिन्युएशन झालं कोणतं डाऊन ट्रेंड स्टॉक पुन्हा इथे काही डाऊन ट्रेंडमध्ये गेलेलं होतं मग आता इथं काय दिसतंय तुम्हाला की प्राईज आता इथे रिव्हर्सल देते स्टॉकचा ट्रेंड काय होतं चेंज होतोय इथे आता बनत जातं हायर लोजचं फॉर्मेशन इथे कसं बनायचं लो राहायचं आता इथे बनत जाणार हायर लोज म्हणजे प्राईज हायर लोजचं फॉर्मेशन तयार कर, करत करत वरती जाणार इथे जे फॉर्मेशन होताना दिसते तुम्हाला इथे येणार थोडंसं रिजेक्शन पण इथे येऊ शकतं पुन्हा वरती जाणार पुन्हा इथे हायर लोज बनणार पुन्हा वरती जाणार असं नाही की मी म्हटलो पंचवीसशेच्या लेवल आपल्याला बघायला मिळतील मग ते एकाच दिवसात येतील ठीक आहे तसं होत नसतं कधी थोडा वेळ लागू शकतो जर स्टॉक एवढे दिवस घेतोय वरती यायला तर अजून काही दिवस जाऊ शकतात शेवटी मार्केट हे बघा व्हायला काही पण होऊ शकतं स्टॉक एकाच दिवसामध्ये पंचवीसशेपर्यंत पण जाऊ शकतो जर ऐंशी आणि शंभर रुपयांनी स्टॉक एका दिवसात वरती गेला तर तो पंचवीसशेपर्यंत जाऊ शकतो मार्केट असतं सुप्रीम मार्केटमध्ये केव्हा काही होईल सांगता येत नाही समजलं पण आपण एक प्राईज बघून अंदाज लावत असतो ठीक आहे आणि तुम्हाला एक टार्गेट पण मला सांगायचं आहे हा जो पॅटर्न बनलेला आहे याचा टार्गेट जो इथे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला आहे त्याचा टार्गेट पण आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो की आपल्याला याच्यामध्ये किती प्रॉफिट मिळू शकतं त्याचं कॅल्क्युलेशन पण आपण या ठिकाणी करूया इथे जे हेड आणि दोन शोल्डर बनलेले असतात हे असतं हेड याला आपण याला आपण हेड म्हणत असतो हे असतात दोन्ही शोल्डर आणि या ठिकाणी असते याची नेकलाईन ही काय असते नेकलाईन हिला आपण म्हणत असतो नेकलाईन मग या पॅटर्नचं जर टार्गेट आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करणार हे जे हेड असतं हेड आणि ही नेकलाईन यांच्यामधील जो डिफरन्स असतो ते आपलं पॅटर्नचं काय बनत असतं टार्गेट बनत असतं मग ते टार्गेट कुठपर्यंत बनतं आहे बघा पंचवीसशेपर्यंत परफेक्ट लेवल अशी निघून येते की तिथपर्यंत आपण आपलं टार्गेट घेऊ शकतो पंचवीसशेपर्यंत इज लेवल येते पंचवीसशे हा जो इन्वर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला आहे त्याचं एक टार्गेट या ठिकाणी निघून येत आहे इथपर्यंत आपण याच्यामध्ये प्रॉफिट घेतलं पाहिजे नाही मिळालं काही वेळा तेवढंच प्रॉफिट मिळेल असं पण नाही स्टॉक चोवीसशे ऐंशी जी लेवल बाईंग बाईंग व्हायला पाहिजे होते आपली तेवीसशे पासष्टच्या आसपास आता इथे जर मला बाय करायचं असेल तर मी बाय करणार का समजा इथे जर फॉलोअप बाईंग येत असेल तर मी बाय पण करू शकतो माझा एक स्टॉपलसचा पॉईंट असला पाहिजे की मी स्टॉपलस कुठे लावणार मला जर ॲग्रेसिव्हली ते पुन्हा बाईंग करायचं आहे इथे चोवीसशेच्या वरती स्टॉक जाताना दिसला मला इथे बाईंग करायची मग तुमचा तेवीसशे ते तेवीसशे साठच्या आसपास काय असला पाहिजे लॉस असला पाहिजे किंवा जर तुम्ही तेवीसशे पासष्टला बाईंग केलेलं होतं तर तुमचा स्टॉपलॉस जवळजवळ तेवीसशे तेवीसशे ते वीसपर्यंत असला पाहिजे हे स्टॉपलॉसचा पॉईंट जो असतो ना तो तुम्हाला माहीत असायला हवा एक स्टॉप बाईंग करताय तर स्टॉपलॉसचा पॉईंट तुम्हाला माहीत असायला हवा आता काही जण म्हणणार की लॉस लावलंच पाहिजे का स्विंग ट्रेडिंगमध्ये हे बघा तुम्ही एखादा स्टॉक चांगला निवडलेला आहे फंडामेंटल त्याचे चांगले आहे आणि तुम्हाला वाटतं आहे की मी याला माझ्या पोर्टफोलिओचा भाग बनवू शकतो काही दिवस होल्ड करू शकतो मग स्टॉपलस लावायची तुम्हाला गरज नाही आपण समजा रिलायन्स या स्टॉकला बाय करतो आहे आणि तुम्हाला वाटतं आहे की जर या स्टॉकमध्ये मला ताबडतोब रिटर्न नाही मिळाले तर पुढच्या चार पाच महिन्यांसाठी सहा महिन्यांसाठी मी माझ्या पोर्टफोलिओचा भाग याला बनवू शकतो स्टॉपलस लावायची गरज नाही मग होल्ड करा जर तुम्हाला पाच सहा टक्के रिटर्न ताबडतोब मिळाले बुक करा आणि जर खाली आला तर होल्ड करा मग एक पोर्टफोलिओचा भाग पण तुम्ही याला बनवू शकतात अशा दोन्ही स्ट्रॅटेजीने तुम्ही रिलायन्समध्ये काम करू शकतात तुम्हाला लेवल जर चांगल्या जागेवरती मिळाली आणि तिथे स्टॉकमध्ये तुम्ही जर बाईंग केली तर रिटर्न पण तुम्हाला चांगले मिळतात कारण की हा जो रिव्हर्सल असतो ना शार्प मिळत असतो दिसतंय तुम्हाला हे जे स्ट्रक्चर हे समजलं पाहिजे तुम्हाला जेव्हा असा रिव्हर्सल मिळतो आहे तर मग मी थांबलं पाहिजे किंवा इथे थोडा जर डीप मिळाला स्टॉक पुन्हा तेवीसशे पन्नास किंवा तेवीसशे साठपर्यंत आला एक लेवल बनवू शकते आपण स्टॉकला इथे बाय करू शकतो पुन्हा याच्यामध्ये जर बाईंग झाली तर आपल्याला पुन्हा टार्गेट चांगलं या स्टॉकमध्ये मिळू पण शकतं ठीक आहे म्हणजे आता एक रेजिस्टन्स चोवीसशेचा आहे एक राऊंड फिगर लेवल आहे त्याच्यावरती स्टॉकने होल्ड करायला पाहिजे सस्टेन व्हायला पाहिजे तेव्हाच एक फॉलोअप बाईंग येऊ शकते आणि स्टॉक डायरेक्ट जाऊ शकतो मग चोवीसशे ऐंशीपर्यंत हा पहिला रेजिस्टन्स आणि पंचवीसशे झोन झाला वीस पॉईंटचा डिफरन्स आहे फक्त इथपर्यंत स्टॉक जाऊ शकतो नंतरचे टार्गेट मग असणार जवळजवळ पंचवीसशे सत्याहत्तरच्या आसपास एक हर्डल येतो पण पण आपल्याला स्टॉकमध्ये टार्गेट मिळू शकतात आणि सपोर्ट तेवीसशे पासष्ट आता जो सपोर्ट बनलेला आहे स्टॉकमध्ये तेवीसशे पासष्टची लेवल आहे इथे तर थोडा डीप मिळाला तर आपण बाय पण इथे करू शकतो स्टॉकमध्ये एक बाईंग इथे होऊ पण शकते इथे पुन्हा जर फॉलअप बाईंग आली तर चांगलं टार्गेट आपल्याला स्टॉकमध्ये मिळू पण शकतं तेवीसशे साठशे तेवीसशे पासष्ट हा एक सपोर्ट आहे आणि नंतरचा सपोर्ट जर म्हटला तेवीसशे स्टॉक केव्हा वीक होऊ शकतो जेव्हा स्टॉक आता तेवीसशेच्या खाली जाणार तेव्हाच जेव्हा रिलायन्स हा स्टॉक तेवीसशेच्या सपोर्टला ब्रेक करेल तेव्हाच स्टॉकमध्ये विकनेस येऊ शकते नाहीतर तोपर्यंत आता एक बुलिश साईडला आपण म्हणू शकतो स्टॉक जातो आहे ट्रेनमध्ये जातो आहे मग आपण ट्रेंडला फॉलो केलं पाहिजे ट्रेंडला आपण फॉलो केलं पाहिजे हे आपण ॲनालिसिस डेली टाईम फ्रेममध्ये केलेलं होतं एक वेळेला मी तुम्हाला वीकली टाईम फ्रेममध्ये पण चार्ट दाखवतो की कसा साईडवेज चालतो आहे स्टॉक ठीक आहे आता जो चार्ट आपण इथे ओपन केलेला आहे वीकली टाईम फ्रेममध्ये आता तुम्हाला इथे दिसणार परफेक्ट की स्टॉक बघा दोन वर्ष झालेले ही तारीख पण दाखवून देतो तिथून ब्रेकआउट दिला होता स्टॉकने तीस ऑगस्ट दोन हजार एकवीस हिची लेवल दिसते तुम्हाला इथं ही बघा इथून ब्रेकआउट जातोय पुन्हा त्याच लेवलवरती येतोय सपोर्ट घेतोय ये पुन्हावरती जातो इथे सपोर्ट घेतो पुन्हावरती जातो इथे खाली येऊन सपोर्ट घेतो म्हणजे ही लेवल जे आहे हा एक झोन बघा तुम्ही असे झोन जे असतात ना तुम्ही ड्रॉ केले पाहिजे चार्टवरती तुमचं ड्रॉइंग परफेक्ट झालं पण पाहिजे एक डिमांड झोन एक सप्लाय झोन तो तुम्हाला ओळखता पण आला पाहिजे हा एक झोन तुम्ही जर ड्रॉ केला तुम्हाला काय समजेल की हा एक काय डिमांड झोन आपण याचा कलर पण चेंज करूया हा एक डिमांड झोन आणि वरच्या साईडला जर तुम्ही बघितलं इथे ही लेवल म्हणजे सव्वीसशेच्या आसपास हां सव्वीसशेच्या आस जो आसपास ही लेवल जी असणार आहे याच्यामध्ये सप्लाय झोन हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणजे काय होतो स्टॉक जवळजवळ त्याच लेवलच्या आसपास जातो स्टॉकमध्ये येते सेलिंग पुन्हा इथे येऊन सपोर्ट घेतो पुन्हा वरती जातो पुन्हा खाली येऊन सपोर्ट घेतो पुन्हा वरती जातो पुन्हा इथे सपोर्ट घेतो म्हणजे हा एक स्ट्रॉंग डिमांड झोन इथे आणि हा सप्लाय झोन की स्टॉक ह्या लेवलच्या वरती जात नाही आहे जेव्हा आपण रिलायन्स हा स्टॉक वरती सस्टेन व्हायला लागेल तर आपल्याला एक चांगलं टार्गेट रिलायन्समध्ये मिळू पण शकतं येणाऱ्या दिवसांमध्ये हे बघा जो पण स्टॉक एकाच रेंजमध्ये जास्त वेळ राहत असतो आणि त्या स्टॉकमध्ये जर ब्रेकआउट मिळाला तर तो स्टॉक आपल्याला चांगले टार्गेट देऊन जाणार तो स्टॉक जो असतो आपल्याला चांगले टार्गेट देऊन पण जात असतो वर्ष पण लागू शकतात दिवसच नाही तर तो स्टॉक आपल्याला तीन हजाराचे लेवल पण दाखवू शकतो आता ज्यांनी पोर्टफोलिओ असेल तर त्यांना ह्या तीन हजाराचे लेवल पण स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात पण केव्हा सविशेच्यावरती वरती रिलायन्स हा स्टॉक जेव्हा सव्वी शेअरच्या वरती सस्टेन व्हायला लागेल तेव्हा ते टार्गेट आपल्याला मिळू शकतात तीन हजारपर्यंत हे बघा हे स्ट्रक्चर आहे ना हे समजण्याचा प्रयत्न करा तुम्ही ही विकली टाईम फ्रेममध्ये तुम्हाला स्टॉक आहे ना कोणत्या ट्रेंडमध्ये दिसतोय साईडवेज हा साईडवेज ट्रेंड आहे ठीक आहे पण ह्या झोनच्या बाहेर जेव्हा स्टॉक निघेल ना तर इथून मिळणारा टार्गेट आपल्याला चांगला असणार आहे मग ज्यांचा पोर्टफोलिओचा भाग आहे रिलायन्स तर त्यांना मग भविष्यामध्ये चांगले रिटर्न पण या स्टॉकमध्ये मिळू शकतात आणि फंडामेंटल खूप चांगले कंपनीचे फक्त याच्यामध्ये जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग करतात स्विंग ट्रेडिंग करताय तर लेवल महत्त्वाचे असतात त्या लेवलनुसार बाईंग सेलिंग करत चाला तुमचं प्रॉफिट नक्की बनू शकतं आणि या लेवलचा तुम्ही पण अभ्यास करायचे लेवल ड्रॉ करत चाला प्रत्येक वेळेला सांगतो मी तुम्हाला सपोर्ट रजिस्टन्स जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात तुम्ही स्वतः पण अभ्यास करायचा आहे असं नाही मी लेवल तुम्ही लगेच बाई चुकीचं आहे मी तुम्हाला ॲडवाईस करू शकत नाही सर्वांना माहिती आहे पण सी बी जी आहे किती ॲक्टिव्ह झालेली सी बी ठीक आहे सेक्युरिटी मार्केटचं रेग्युलेटर सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ठीक आहे यांचं खूप लक्ष असतं त्यामुळे मी तुम्हाला ॲडवाईज करू शकत नाही की ते स्टॉकला बाय करा इथे सेल करा, करा मी फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी या गोष्टी सांगत असतो तुम्ही चांगल्या प्रकारचं नॉलेज घ्यावं तुम्ही चांगल्या प्रकारे शिकावं स्टॉक मार्केटमध्ये त्यामुळे तुम्हाला मी या लेवल सांगत असतो बाकी काही नसतं आपण फक्त हे एज्युकेशनल पर्पजसाठी व्हिडिओ तयार करत असतो मी तुम्हाला सल्ला देत मी तुम्हाला कधी म्हणत पण नाही की या लेवलला स्टॉक बाय करा तुम्ही इथे सेल करा या गोष्टी मी सांगत नाही किंवा टेलिग्रामला एखादा मेसेज पाठवत नाही की तुम्ही स्टॉकला बाय करा सेल करा नाही मी देऊ शकत नाही तुम्हाला ॲडवाईस ठीक आहे कारण की मी रजिस्टर्ड नाही समजलं तर या गोष्टी बघून तुम्ही पण यांचा अभ्यास करायचा असतो या सर्व गोष्टींचा तुम्ही अभ्यास करायचा असतो लेवल कशा ओळखायचे असतात आपण सपोर्ट कसा एक सपोर्ट झोन कसा ओळखायचा रेजिस्टन्स लेवल प्रायजेक्शन कशी ओळखायची तुम्ही हे व्हिडिओ बघून शिकू शकतात सर्व गोष्टी ठीक आहे शिकण्याचा प्रयत्न करा फक्त ठीक आहे तर तुम्हाला आता रिलायन्स स्टॉकमध्ये लेवल पण समजलेले असतील की इथून मिळणारे टार्गेट किती असणार रिलायन्समध्ये आणि जर सेलिंग झाली तर कुठपर्यंत स्टॉक येऊ शकतो त्या सर्व लेवल तुम्हाला समजलेले असतील आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला कॉमेंट पण करत चला तुमच्या काही क्युरी असते स्टॉकबद्दल त्या पण विचारत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला मार्केटमध्ये नवीन आहेत ज्यांना स्टॉक मार्केटची चांगली माहिती नाही तर त्यांना व्हिडिओ बघून खूप काही गोष्टी शिकायला पण मिळतील कशा लेवल फाइंड आउट केल्या जात असतात कसं स्टॉकचं टेक्निकल ॲनालिसिस केलं जात असतं या सर्व गोष्टी त्यांना शिकायला मिळतील त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद